नाशिक मधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे मतदानापूर्वी देवदर्शन करताना दिसून आलेत. नाशिकच्या पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे. हनुमानाच्या दर्शनानंतर गोडसे काळाराम मंदिरामध्ये जाणार असल्याचं कळत आहे, तर देवदर्शनानंतर हेमंत गोडसे मतदानाला जाणार असल्याची माहिती समोर येते. याआधी सुद्धा उमेदवारीसाठी गोडसेंनी देवदर्शन केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ते अयोध्येमध्ये पोहोचलेले होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिर्डीमध्ये ते गेलेले होते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तीर्थक्षेत्रांवर जाऊन त्यांनी देवदर्शन घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आज जेव्हा मतदानाचा दिवस आहे त्यावेळेला सुद्धा देवाच्या चरणी ते लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत गोडसे जे नाशिकमधून 2 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत आणि त्यातच आता तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण उमेदवारी त्यांना जाहीर होणार की नाही याविषयी निश्चितता नव्हती, चित्र स्पष्ट होत नव्हतं. आणि त्यावेळेला हेमंत गोडसे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन मुंबईमध्ये केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. एकदा नाही तर 2-3 वेळा त्यांनी हे शक्तीप्रदर्शन केलं आणि तेव्हाही काही फायदा होताना दिसला नाही. त्यानंतर मात्र हेमंत गोडसे यांनी देवदर्शनाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आज जेव्हा प्रत्यक्ष मतदान होत आहे त्या दिवशी सुद्धा देवदर्शनानंतरच ते मतदान करणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान दुसरीकडे ही दृश्य आहेत मुंबईतली. या ठिकाणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलेलं होतं. या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळाला होता. प्रचार जोरामध्ये सुरू होता. रॅली रोड शो सुद्धा मुंबईकरांनी बघितलेले आहेत आणि अशातच आज मुंबईमध्ये मतदान होतं आणि त्यामुळे ज्यांच्यावर मुंबई भाजपची जबाबदारी आहे ते आशिष शेलार मतदान केंद्रावर पोहोचले. दरम्यान ही दृश्य आहेत नाशिकमधली. नाशिकमधले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे देवदर्शनासाठी पोहोचलेले आहेत. त्यांनी नाशिकच्या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलंय आणि त्याचबरोबर ते काळाराम मंदिरात सुद्धा जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.